अन्वय गणपती ट्रस्टतर्फे गेली 10 वर्षे शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं योगदान सुरू आहे. आपण पुणे शहरातील 550 मुलं की जी परिस्थितीने गरीब आहेत परंतु बुद्धिमत्तेने चांगली आहेत अशी मुलं दत्तक घेऊन त्याला जय गणेश पालकत्व योजना या पद्धतीने प्रारंभ केलेला आहे. या 550 मुलांचं संपूर्ण शिक्षण इयत्ता 3री ते जोपर्यंत तो शिकेल तोपर्यंत सर्व ट्रस्टतर्फे केलं जातं. या विद्यार्थ्यांना दर रविवारी संस्कार वर्ग म्हणून सकाळी 7:30 ते 11:30 संस्कार वर्गाचे वर्ग सुरू आहेत. तसेच 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रगत होण्यासाठी रोज सकाळी 8:30 ते 10:30 गणपती सदनमध्ये त्यांना कोचिंग दिलं जातं. हे करत असताना आमच्या असं लक्षात आलं की सध्या सर्वत्र सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू आहेत. सेमी इंग्रजी म्हणजे गणित आणि विज्ञान हे दोन विषय इंग्रजी माध्यमातून शिकवायचे. अशा अनेक शाळा आहेत की ज्यांनी आपल्या संपूर्ण शाळेमध्ये इयत्ता 3रीपासून सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू केलेले आहेत. महानगरपालिकेनेही सर्व शाळांमध्ये प्राथमिक शाळेपासून सेमी इंग्लिशचे वर्ग सुरू केले आहेत. सेमी इंग्लिशची कल्पना उत्तम आहे परंतु ते शिकवण्यासाठी शिक्षकांना ज्या प्रमाणामध्ये शिक्षकांचं प्रभुत्व हवंय तसं प्रभुत्व नाही आहे. त्यामुळं शिक्षक जेवढा सायन्स आणि मॅथमॅटिक्सचा भाग असेल तेवढा भाग इंग्रजीमधनं शिकवतात, बाकी सर्रास मराठी बोललं जातं. त्यामुळं विद्यार्थ्यांची संबोध समजण्याची क्षमता कमी होती, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉन्सेप्ट क्लिअरन्स म्हणतो ते होत नाही. त्यामुळं विद्यार्थी पाठांतराकडे चाललेले आहेत. मग हे कमी व्हावं ही शिक्षण क्षेत्रातली उणीव कमी व्हावी किंवा दगडूशेठचं कामच मुळे असं आहे की समाजात ज्या गोष्टीची गरज आहे त्या गरजेचं समस्यापूर्ती करणं हे दगडूशेठचं काम आहे. मग दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने जय गणेश पालकत्व योजनेअंतर्गत सेमी इंग्रजीच्या शिक्षकांसाठी शिक्षक प्रशिक्षण वर्ग सुरू केलेले आहेत. या वर्गामध्ये शिक्षकांना इंग्रजीमधून कसं शिकवायचं याचं संपूर्ण प्रशिक्षण दिलं जातं. हळूहळू संपूर्ण पुणे शहरामधून महाराष्ट्रामध्ये जाण्याची ट्रस्टची कल्पना आहे. आणि जेव्हा शिक्षक सक्षम बनतील, जेव्हा शिक्षक समर्थ बनतील, जेव्हा शिक्षकांचं प्रभुत्व शिकवण्यावर उत्तम होईल त्यावेळेला शिक्षणामधून परिवर्तन निश्चितपणे साध्य होईल असा विश्वास ट्रस्टला आहे. Sushma Kapoor, senior faculty at ELTIS, that's the English Language Teaching Institute of Symbiosis. We are very happy to be part of this collaboration that is between ELTIS and Dagdusheth Foundation. The focus of our training actually is to upgrade teachers who teach in semi-English schools in the 4 skills of English language, that is speaking, listening, reading and writing with grammar and vocabulary. This way, when the teachers are aware of how to explain a concept or an idea to the students in front of them, the students also
would be able to answer their examinations in a better way. So we hope that our workshop has helped the teachers. Thank you very much. नमस्कार, मी मृणालिनी कानिटकर जोशी. सेवासदन संस्थेच्या सुंदरबाई राठी प्रशालेत मी विज्ञान विषय शिकवते. दगडूशेठ हलवाई ट्रस्ट आणि सिम्बॉयसिस यांच्या संयोगाने आजचा जो हा 3-4 दिवस गेले आमचं जे ट्रेनिंग प्रोग्रॅम चाललेला आहे तो अतिशय चांगला आहे. सेमी इंग्लिशला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी विशेषतः त्याचा खूप फायदा आहे, कारण विज्ञान आपण इंग्रजीमध्ये शिकलेलो असतो, त्यातल्या टर्मिनॉलॉजीज आपल्याला माहिती असतात, पण ते डे टू डे कम्युनिकेशनसाठी जे इंग्लिश आवश्यक आहे त्याचा कुठेतरी लॅक ऑफ कॉन्फिडन्स मराठी माध्यमाच्या शिक्षकांना जाणवतो. तो दूर होण्यासाठी ह्या प्रोजेक्टमुळे आम्हाला खूप फायदा होणार आहे आणि आम्हाला अनेक ॲक्टिव्हिटी शिकवल्या की ज्याच्यामुळे भाषा आणि विज्ञान ह्या दोन्हीचा छान संगम त्याच्यामध्ये होतो आहे. तर आमच्या दृष्टीने हे ट्रेनिंग खूप फ्रुटफुल आहे असं नक्की म्हणू शकते. नमस्ते, मी महाराष्ट्र विद्यापीठ सौ सुनंदा भाई शिक्षिका आहे. हा 2-3 दिवस आम्ही प्रोग्राम जो चालू आहे दगडूशेठ गणपती ट्रस्ट आणि सिम्बॉयसिसच्या वतीने ज्या संयुक्त विद्यमानाने तो आमच्यासाठी खरंच खूप लाभदायक असा आहे. मराठी माध्यमामध्ये शिकवत असताना जेव्हा सेमीचे विषय आम्ही शिकवतो त्यावेळी शक्यतो बऱ्याच वेळा आम्ही मराठीमधनंच मुलांना सांगत असतो, परंतु या प्रोग्राममुळे इंग्लिश भाषा वापरून कसं आपण मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे, मुलांना कसं शिकवलं पाहिजे, तर याचं ज्ञान आम्हाला अतिशय छानपैकी ग्रॅमॅटिकली आणि इतर सहज कसं इंग्रजी वापरायचं आणि मुलांकडनं पण ते कसं करून घ्यायचं आणि वेगवेगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आम्हाला इथे मॅडमनी 2-3 दिवसापासून सांगतायत त्याचा खरंच खूप आम्हाला लाभ होतो आहे आणि नक्कीच आम्हाला हे उपयुक्त आहे. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर प्राची चौधरी, बामोवा सेवासदन अध्यापिका विद्यालयामध्ये मी अध्यापकाचार्य म्हणून कार्यरत आहे. हे कॉलेज DLED या कोर्ससाठी आहे. तर जेव्हा DLED हा कोर्स सुरू केला तेव्हा जास्तीत जास्त फोकस इंग्लिश भाषेवर करण्यात आला ह्या अँगलनी की सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांनासुद्धा मराठी माध्यमात DLED केलेल्या विद्यार्थिनींना किंवा विद्यार्थ्यांना शिकवता आलं पाहिजे की जेणेकरून फक्त मराठी माध्यमासाठीच हे विद्यार्थी जॉब शोधणार नाहीत तर सेमी इंग्लिश ज्या शाळांमध्ये आहे त्या शाळांमध्ये सुद्धा गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय ते शिकवू शकतील. त्या अँगलनी हा जो प्रोग्राम सुरू केला आहे हा आमच्या विद्यार्थिनींना अतिशय उपयुक्त आहे असा त्यांचा फीडबॅक मला आलेला आहे. कारण एकतर इंग्लिश बोलताना पहिले शब्द आठवणे आणि मॅथ्स आणि विज्ञानामधले टेक्निकल शब्द जे आहेत ते आठवणे आणि त्या त्या ठिकाणी ते वापरणे जनरली फक्त एवढंच केलं जातं, पण या कोर्समध्ये साधे साधे वाक्य बोलून ते टेक्निकल शब्द त्या ठिकाणी सांगून व्यवस्थित कंटिन्यू कसं बोललं पाहिजे यावर जास्त भर दिला गेलेला आहे आणि ह्या सगळ्या प्रोग्राममुळे या मुलींचा कॉन्फिडन्स खूप वाढला आहे. म्हणजे आज जेव्हा मी विद्यार्थिनींशी बोलले तेव्हा त्या म्हणाल्या की मॅडम आपण आजपासून इंग्लिशमध्येच बोलायचं, आमचं चुकलं तरी चालेल पण आम्ही इंग्लिशमध्येच बोलतो. तर मला असं वाटतं की सेमी इंग्लिशसाठी हा जो उपक्रम चालू केलेला आहे तो अतिशय योग्य आहे आणि तो विद्यार्थ्यांना खूप प्रभावीपणे अध्यापन करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. थँक्यू.